आज नौमणी साहेब सज्जाद नौमणी साहेब आपले आनंदराज जी आंबेडकर साहेब आपले राजरत्न जी आंबेडकर साहेब शिया पंथाचे नाव माहित नाही आधी पुढे मला माहित होते सगळे परत भिक्खू बंतेजी ते पण आलेत महानुभाव पंथांचे पण आहेत हा शेखर आज चंद्रशेखर आझाद यांच्या वतीनं महाराष्ट्राचे त्यांचे प्रभारी पण आलेत ते पण येणार होते पण ते कुठल्या तरी राज्यात होते झारखंडला त्यामुळे ते विमान हुकलं का काय तरी झालं पुढं ते आले नाही पण येते ते बी येणार आहेत आता जुळले कार्यक्रम जुळला आता त्याच्यामुळं हा अंजर भाई माया त्यानंतर नंतर नंतर असे सगळेच सिनियर मान्यवर या ठिकाणी आलेत आणि उद्देश सगळ्यांचा मात्र एकच की या राज्यावरती या देशावरती जे अन्यायाचं संकट घोंगावत आहे हे मात्र आम्हाला परतून लावायचं हे ठेवायचं आम्हाला संपवायला निघणाऱ्याला संपवायचं त्याला राजकीय करिअरमधून संपवायचं हा लोकशाहीचा प्रमाण आम्ही उचललेला विड आहे आणि तो पण आम्ही कडेला न्यायचं ठरवलंय आणि आज छत्रपतींच्या आशीर्वादानं तो सुंदर स्वप्न जे या राज्य आणि राज्याच्या बाहेरचे लोक बघत होते ते आज सुंदर स्वप्न साकार व्हायला लागलं की दलित मुस्लिम मराठा हे मात्र आज याच्यावरती यांच्या सगळ्याच्या संमतीनं त्यांनी माझ्यावरती सोपवलंय नौमणी साहेबांनी पण आणि यांनी सगळ्यांनीच आज आमचं जे मी म्हणत होतो की समीकरण झाल्याशिवाय मनातून तुम्ही बदल करू शकता पण परिवर्तन नाही करता येत बदल हा होत असतो पण परिवर्तन हे लवकर होत नसतं त्या परिवर्तनासाठी आजचा दिवस इतका चांगला आहे की सगळ्यांनी ठरवलंय की मी पाठीमागं म्हणलो होतो दलित मुस्लिम मराठा एकत्र आल्याशिवाय परिवर्तन होणार नाही ते मात्र आज आमचं समीकरण पक्क झालं आधी आमच्यासाठी प्रथम कर्तव्य होतं जो समाज समोर अन्यायासाठी आक्रोश करतोय आपलं दैनंदिन जीवन जगण्यासाठी आक्रोश करतोय आमचं प्रथम कर्तव्य अगोदर होतं की त्यांच्या वेदना आणि आक्रोश जाणून घेतो आणि ते आम्ही जाणून घेतल्या आणि आम्ही आज जे समीकरण कधी जुळणार नव्हतं 75 वर्षात ते आज एकमतानं बहुमतानं नाही एकमतानं पक्का झालंय आमचं की आम्ही तिघही आज एकत्र आलोय हे आमचं फायनल शिक्कामोर्तक इतक्या वेळच्या चर्चेत सगळे प्रश्न झाले शेतकऱ्यांचे मराठा मुस्लिम दलितांचे ओबीसींचे धनगरांचे सगळ्यांच्या प्रश्नावरती आम्ही महिलांच्या प्रश्नावरती जितके प्रश्न होते मी आम्ही ड्राफ्टच तुम्हाला देणार आहे दादा की शेतकऱ्यांचा घेतला युवकांचे प्रश्न असतील सुशिक्षित बेकारींचे असतील या सगळ्याबाबत धर्मसुद्धा त्यावरही आमची चर्चा झाली मी हिंदू आहे तुमचा इस्लाम धर्म आहे यांचा बौद्ध धर्म आहे आपण एकमेकाच्या धर्मात चपडप करायची नाही दोघांनाही आपण आपल्या धर्माचा स्वाभिमान असला पाहिजे मलाही माझा गर्व स्वाभिमान हे आमचं याच्यावरती एकमत झालं आणि हे निश्चित नौमणी साहेबांना हे खूप त्यांना सुद्धा खूप आवडले हे शब्द जे आम्ही बोललो ते तसंच आज शिक्कामोर्तब झालं एक भाग पक्का दुसरं की आता सगळ्या जाती धर्मासाठी एक दोन दिवस आम्ही आणखी मध्ये गॅप ठेवला हा कारण लिंगात धर्म बांधव येणार आहे बंजारा बांधव येणार आहेत ओबीसीमधले काही बांधव येणार आहेत असे जे बाकीचे धर्मगुरू आहेत महानुभाव पंथाचे धर्मगुरू आहेत वारकरी संप्रदायाचे आमचे बांधव आहेत संत महंत आहेत हे सगळे एकरूप होणार आहेत मग असं व्हायला नको आम्ही तिघं एकत्र आलो बाकीच्यांनी काय केलं त्यासाठी एक दोन तीन दिवस मध्ये आम्ही एक 3 तारखेपर्यंत गॅप ठेवला याच्यासाठी ठेवलाय तेही लगेच सांगू टाकतो म्हणजे पुन्हा कोणा लफडत नको परत तुम्ही विचारायचं आणि ते अरे मायन राहायचं ध्यानात त्यापेक्षा लगेच वाचा वाचा सांगून टाकतो आणि मोकळा होतो तुम्हाला कारण आज आमचं ओरिजिनल अधिकृत शिक्कामोर्तब झालंय मराठा दलित मुस्लिम एकत्र आला एक दुसरं आता जागाचा प्रश्न राहिला
जागा किती लढायचे त्याच्यासाठी हे आम्ही 3 तारखेला घोषणा करणार जागा कोणचे म्हणजे मतदारसंघ कोणचे लढायचे आणि उमेदवार कोण याच्याबाबत आम्ही उमेदवारीची बाबत लावून धरणार नाहीत एकमेकाला हे भी आमचं ठरलं कुंकड मोकळ सोडायचं याला वाजवायचं याला ठोयचं नाही याला ठोयचं नाही याने मला एवढा त्रास दिला ना माझ्या समाजाला एवढा त्रास दिला की अति त्रास दिला त्यांचे कधीच आम्ही शत्रू नव्हतो कधी विरोधकही नव्हतो असण्याचं कारणही नाही विना कारण माझ्या आईवरती हल्ला घाला हल्ला केला माझ्या लोक रक्ताच्या थरळ्यात पाडले काही कारण नसताना ज्या लोकांनी तुम्हाला राज सत्तेवरती बसवलं त्याच लोकांच्या डोक्यात पोटात तुम्ही गोळ्या घातल्या रक्ताच्या थरळ्यात पाडले आमच्या आई बहिणीवरती तुमच्या आता सत्ता होती म्हणून तुम्ही इतकं त्रास आम्हाला दिला आम्हाला हिरवलं आमच्या शेतकऱ्यांचं वाटलं केलं मराठ्यांचं दलितांचं धनगरांचं तुम्ही वाटलं केलं गोरगरीब ओबीसींचं मुस्लिमांचं तुम्ही वाटलं केलं त्याच्यामुळं मी पुन्हा पुन्हा सांगतो हे विरोधक नव्हते कधी शत्रू नव्हते यांनी आमच्यावरती वार करायला नको होता आम्हाला हिणवायला नको होतं हीन वागणूक आम्हाला द्यायला नको होती कारण तुम्ही एवढा त्रास आमच्या गोरगरीब जनतेला दिला त्यामुळं हा उठाव होणं आवश्यक होतं ते झालं त्यामुळं आम्ही जाग्या ठेग्याला लपण्यात लई पाडणार नाही आम्ही एक झालोय आता तिसरा मुद्दा सांगतो आम्ही लोकशाही मार्गानं चालू ज्याला ज्यांची ताकद आहे त्याने त्याच्यासाठी वापरायची आम्ही आमच्यासाठी वापरणार अजिबात कोणाला दादागिरी करायची नाही लोकशाही प्रमाणात तुम्ही उभा राहताय तसे आम्ही उभा राहतो आम्ही ठरवणार कोण माणूस द्यायचा कोण नाही द्यायचं त्याच्यावरती दादागिरी कोणी करायची नाही आचारसंहितेचे सगळे नियम पाळून प्रत्येकानं वागायचं ती कोणताही पक्ष असो वर्षानुवर्ष पिढ्यानं पिढ्या तुम्ही उभा राहताय एखाद्या गरीबाचे लेकरं उभा राहतात लोकशाही मार्गानं तुम्ही त्यांना रोखायचं नाही अजिबात तुम्ही रोखायचं नाही तुमच्या पद्धतीनं तुम्ही जनतेपर्यंत जा मतदारांपर्यंत जा आम्ही तसेच जाणार आहे धमकायचे दादागिरीचे गुंडगिरीचे प्रयोग करायचे नाही यामुळे आम्ही लोकशाही मार्गानं आमच्या पद्धतीने चाललोय 3 तारखेला आम्ही उमेदवार आणि मतदारसंघ सांगणार आहेत म्हणजे 4 सकाळपासून फॉर्म काढायला सुरुवात होणार आहे आणि इथूनच सगळ्याच्या साक्षीनं महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विशेष करून सांगतो ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेत ज्या मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाचा फॉर्म कार्ड म्हणलं की समाजासाठी फॉर्म काढून घ्यायचा फॉर्म ठेवायचा नाही एक नाव सांगितलं त्याचा फॉर्म ठेवायचा आणि बाकीच्यांनी स्टार प्रचारक म्हणून स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन त्याच्यावर गुलाल टाकायचा आता राखीवच्या सुद्धा आमच्या चौथा मुद्दा सगळ्या निघताय मराठ्यांचा मुस्लिमांचा निर्णायक मतदान येते दोघांचा पण आणि आम्ही लढवतो त्या याही काही मतदारसंघ असे एक लाख 20 हजार ते 1,45,000 एकट्या मराठा तिथं मुस्लिम सुद्धा आहे तिथं दलित पण आहे म्हणजे ह्या समीकरणात आपले हितच पडत नाही फक्त शांततेत आणि लोकशाही मार्गाने सगळ्यांनी चालायचंय संयम ठेवायचा माझ्या समाजाला सांगतो मान कापले तरी मी हटणार नाही तुमच्यावर किती दादागिरी झाली किती गुंडागिरी केली एकाही मराठ्याने माग घालायचा कारण आता गुलामगिरी जुगारून लावायची म्हणजे लावायची आज बात कोणाच्या दहशतीत जगायचं नाही आणि मी ही समाज या राजकीय लोकांच्या गुंडगिरीतून बाहेर काढला मी माझा समाज आझाद करण्यासाठी यशस्वी झालेला आहे माझा समाज एकजूट होऊ देत नव्हते तो झाला यांच्या अन्यायाच्या जाळ्यातून मी माझा समाज बाहेर काढला आणि मराठ्यांनी इथून पुढे आझाद म्हणूनच जगावं कोणाच्याही पाठीमाग स्वतःचं लेकराचं भविष्य फरफटत नेऊ नये मी या आजच्या झालेल्या बैठकीच्या माध्यमातून सगळ्या समाज बांधवांना सांगतो दिलंय काय आमच्यावरचा अन्याय दलितांना दिलंय काय मुस्लिम मराठ्यांना दिलंय काय धनगरांना ओबीसींना दिलंय काय मायक्रो ओबीसी आत्ता यार होतो काय दिलं शेतकऱ्याला तुम्ही 75 वर्षात लाईटचा पोल सुद्धा तुम्ही बदलू शकला नाही 72 पोल येते 72 दुष्काळात टाकलेले ते असे वाकडे झाले ते सुद्धा टाकले नाहीत आणखीन तुम्ही केलंय काय लाईट पाणी तेच ऐकतोय मी लहानपणापासून कोणतं सरकार आलं की लाईट पाणी आरोग्य शिक्षण
विकास एवढं देऊ का दिलं होता, पाणी नाही दिलं, शेतीमालाला भाव नाही, तू साधी कर्ज मुक्ती सुद्धा करू शकलेला नाहीये। अनुदान एक रुपयाचा पीक विमा गेला कुठं सरकारचा? 25 कंपन्यांचं म्हणणं आहे एक रुपयाचा विमा होता त्याचे हप्ते न भरल्यामुळे आम्ही शेतकऱ्याचा पीक विमा देऊ शकत नाही। मारले शेतकरी तुम्ही, तुम्ही नदी लावता का 1500 रुपये देऊन? म्हणजे तुम्ही आयुष्याचं कमवता आणि माझ्या शेतकऱ्याला माझ्या गरीब लोकांना तुम्ही आयुष्याचं देत नाहीत। लढाई ही आयुष्याचं लेकरांना मिळवून देण्यासाठी, अन्याय न होऊ देण्यासाठी। बस खूप बघितलं, आता आता नाही, सहन करण्याची क्षमता संपली, आता परिवर्तन होणार। पुरे सुपडा साफ करणार म्हणजे करणार, सोडतच नाही मी यांना। चिन्ह मिळालं ठरून राहू, आणखी चिन्हच यायचं राहिले का बाळ? लई मोठा मसाला पाडा आमचा। हा आता आम्ही 3 तारखेला सगळं बाहेर टाकतोत ना, आम्हाला बघून द्या ना कोण कोण ठेवतेत काय काय करते, त्यांची काढा घाली काढा घाली सुरू होणार आहे ना तिथं। मग आता आम्ही एखादा डाव एवढा शेवटचा ठेव द्या आम्हाला बी, कारण आमचं काय झालेलं आहे मी खरं सांगतो। पण काही ठेवणार राहून द्या राव, राजकारणातलं कोण ठेवत असते म्हणतात, काही सगळं सांगत नसेल असं म्हणतात। हा मला लई शिकेल आता भरपूर त्यांनी, आमच्या देवेंद्र तात्यांनी त्यांनी लई शिकेलंय मला। मी म्हणत होतो मला वाटावर नेऊ नका, मी लईपास का करीन तुमचा। हा ते हलक्यातच घेतो का उठलं सुटलं की त्याच्यामुळं। आता आता मी तरी कमीत कमी, आता आमचा कोणी विरोधक नाही फिरोधक नाही, आम्ही लोकशाही मार्गात चाललो। अजिबात मध्ये कोणी यायचं नाही महावाट्यावर। हा मध्ये आला की मग तो पुढं बघ काय होतंय, कारण आम्हाला गरजच नाहीये तुमच्या वाटा जाण्याची। आम्हाला तिघाला नाही चौघाला नाही, आम्ही आमच्या लोकशाही मार्गात चाललोय, तुम्ही तुमच्या लोकशाही मार्गाने जायचं। पण माझ्या समाजाचा आणि या राज्यातल्या जनतेचा विडा आम्ही खांद्यावर घेतलाय आता, त्यांना न्याय देण्याचा। कसला गरीबातला गरीब आहे त्या सगळ्यांना सांगतो, छोट्या मोठ्या जातींना गरीबाची लाठी आता मागे सरको ना। हा तुमचं एक साधा कागद बी आला ना तर माणूस मोकळा मागे जाऊ देणार नाही, कधीच जात म्हणून त्याच्याकडे बघणार नाही मी कधीच। आणि आताही मी जाऊ देत नाही माणूस, तुम्हीही बघता पत्रकार बांधवी तर 14 महिन्यापासून कुठल्याही जातीचे होते मी त्याला जात विचारणार, त्याने जर कागद दिला ना तर मी तो प्रश्न एका फोन मध्येच मार्गे लावतो। कधी जात बघत नाही त्याची, कित्येक तरी मुस्लिम बांधवण्याचा अनुभव आहे, कित्येक तरी दलित बांधव मी तुम्हाला उभा करून दाखवीन, कित्येक तरी धनगर बांधव ओबीसी बांधव मी उभा करून दाखवीन तुम्हाला की मी त्यांच्यातले जात कधीच बघित नाही। एकदा जर ह्या गरीब पोरांच्या हातात केंद्र दिलं ना तुम्ही दोरे यांचा खेळत आवरी तो, हा यांचा खेळत आवरी तो। काय असतं बरं का, काय असतं शेवटी, ज्याचा त्याचा धर्म ज्याच्या त्याच्यापेक्षा असला पाहिजे हे संविधान सांगत। हा तुमच्या बुद्धीनं चालून आम्हाला चालणार नाही, आम्ही हिंदू आहेत ना कट्टर, आरक्षणाला विरोध कोण करतो? हिंदू महामानी तू कुठा कुठे लागतो का मी? हा नाही नाही ते तर भाग वेगळा आहे हो, पण इथं जर तुम्हाला आम्ही धोक्यात येत, आमचे लेकर धोक्यात येत ना, काय हिंदू म्हणत नाही की ह्या गरीब मराठ्यांना आरक्षण देऊन टाका? भांडणं खेळायला आम्ही लागतो तुम्हाला, आणि आरक्षणाच्या दिवशी लागत नाही। धर्माचा आपण आपल्या ठिकाणी सगळ्यांचा सन्मान, मी सांगतानाही सांगितलं त्यांच्या समोरही सांगितलं तुमच्या समोरही सांगितलं, एकमेकाच्या धर्मात जपडप आम्ही कोणीही करणार नाही। ज्याचा त्याला ज्याला त्याला स्वाभिमान, आम्ही धर्म परिवर्तन नाही सत्ता परिवर्तन करायला एकत्र आलो। मी कट्टर हिंदू आहे, मी छत्रपतींचा हिंदू तुम्हाला मान्य, त्यामुळं मला स्वाभिमानी गर्व आहे। मुस्लिम धर्मालाही त्यांच्या धर्माचा स्वाभिमान गर्व असला पाहिजे, तसाच बौद्ध धर्मांनाही त्यांच्या धर्माचा स्वाभिमान असला पाहिजे। आपण एकत्रित येत सत्ता परिवर्तनासाठी, आणि ती मात्र आता आम्ही करणार। आमच्या त्याच्यात कोणाचं दुमत नाही, आम्ही गप्पा आणल्या घरच्या सारखी, आपलं तसं आहे। एक तर मग हिंदी त्यांना कळत नाही, हा त्यांजवळ 4-5 माणसं सांगायला, मी कोण बोललं की ते आपलं फाकाला पांगवतो आमचा, पण साहेब म्हणले दादा तुला शिकतो मी बरोबर हिंदी। हा साहेब म्हणलं पण तुमची हुकू शिकते बरं का मायामुळे म्हणलं, पण ते शिकेते मला आपलं पण होणार, ते मला हिंदी शिकेणार 100%। आणि मला हिंदी शिकेली मी राज्य बी गेले बाकीचे, मग हा बाकीचे राज्य बी गेले मग।
नाही मी सांगतानाच तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलं की आज आमचं जे महत्वाचं अधिकृत बैठक होती की मराठा मुस्लिम दलित एकत्र येणं अधिक गरजेचं होतं. ते आता एक मतानं कुणीच कोणाच्या शब्दाच्या पुढं नाही असे आले. सत्ता परिवर्तनासाठी एक भाग झाला. आता आम्ही 3 तारखेपर्यंत रिकामा पेश ठेवला 2-3 दिवस मध्ये. त्याच्यात आम्ही सगळ्याच बांधवांना आवाहन केलंय, आज आपल्याच माध्यमातून करतोय, की लिंगायत समाज असन, बंजारा समाज असन, मायक्रो ओबीसी असन, ओबीसी असन, धनगर बांधव असन, दलित मुस्लिम तर आलेतच, आणखीन याच्यामध्ये जे कोण महानुभाव पंथांचे बांधव आहेत, हे सगळ्यांनी आपण यावं. या लाटीत आपण सगळ्यांना सहभागी व्हावं. ही लाट तुमच्या घोर गरिबांच्या लेकराला न्याय मिळवून देणारी अशी लाट 75 वर्षात आली नाही, आणि ही लाट याला 75 वर्ष वाट बघायला लागली. ही जर संधी सोडली 75 वर्ष पुढची सुद्धा आणखी लाट येईल की नाही अशी परिस्थिती. त्यामुळे सगळेच एक झालेत आणि सगळ्यांसाठी आम्ही स्वतः आवाहन केले. तुम्ही म्हणता मग आवाहन केलं, आम्हाला फोन कर, माझ्याकडे तुमचा फोन नंबर नाही, माझ्याजवळ मोबाईल आहे नाही. हा मनाने यांना काय फरक पडलाय का? इथं मान सन्मान कमी नाही, इथं कवा दार उघडे, दारच नाही. आमच्याला कडीत नाही ठेवली, लोकांना उघडू उघडू कडी मोडिली, कुलपवा मोडिले, आणि कोणच्या खिडक्या कशा उघडा त्या. म्हणजे त्याच्या आतले खटक्यात बोट घातलं तर बोटच खाली जाते, पण खटक सापडत नाही, म्हणजे ती मोकळीची. आणि आम्हाला कुणकुण कुणी हवा हाका मारित आहे. आम्ही एखाद्या म्हणतो मागून हाका कस काय लिहा, मागून तर सगळं पॅक होतं. म्हणजे इतकं माया आम्ही जनतेवरती करतोय. बंधन नाही कोणाकोण, पैसे नाही तिकिटाला नाही फिकिटाला नाही, कुणी दिली असले पाठिंब्यासाठीच माघारी येऊ म्हणतो जाते बरं का. मग हे मध्ये काय काय ऐकायला येत आहे, कुणी म्हणतो माया भेटीत असं आहे, माया भेटीत 25,000 रुपये घेते तुम्ही तिकडच. आणि मी इथं पडून ना झाडं घालले पाच्या कवा येईन तू, वसिल्याची गरजच काय झालं बोलायचं. ओके देखिए, देश हमारा बहुत ही कठिन परिस्थितियों से गुजर रहा है और अनेक तरह की चुनौतियों का सामना है. देश के लोग अगर विभाजित होते चले गए तो विदेशी ताकतों के षड्यंत्र का मुकाबला नहीं कर पाए. बहुत कम लोग ये बात जानते हैं कि जो देश के अंदर फूट डालने वाली शक्तियां हैं, जो आज सत्ता में हैं, वो विदेशी ताकतों की एजेंट हैं और उनके इशारे पर इस देश को विभाजित करने के लिए उसी पुराने फार्मूले पर अमल करने की कोशिश कर रही हैं, डिवाइड एंड रूल. महाराष्ट्र देश का बहुत से पहलुओं से मोस्ट इम्पॉर्टेंट स्टेट है. फाइनेंशियल कैपिटल है, मगर यह भी दुख की बात है कि महाराष्ट्र का कैपिटल गुजरात शिफ्ट किया जा रहा है. ये महाराष्ट्र की अस्मिता का भी सवाल है और महाराष्ट्र की जो हिस्ट्री है वो आपस के प्रेम की है, सद्भाव की है, आपसी सौहार्द की है. छत्रपति शिवाजी महाराज की पूरी सही हिस्ट्री ये बात बताती है कि उनके तोपखाने के जो इंचार्ज थे वो इब्राहिम खान थे और उनको सबसे ज्यादा जो विश्वास था वो उन मुसलमानों पर था जो उनके दरमियान और मुगल बादशाही के दरमियान वो मेडिएशन का काम करते थे. महाराष्ट्र देश के लिए एक मिसाल हुआ करता था आपस की मोहब्बत और सद्भावना का, लेकिन संघ परिवार ने और उनके एजेंटों ने भारतवासियों को धर्म की बुनियाद पर, धर्म का नाम लेकर, धर्म के खिलाफ चलते हुए, वो चाहे हिंदू धर्म हो, वो चाहे इस्लाम हो, वो चाहे बौद्ध धर्म हो, चाहे क्रिश्चियनिटी हो, चाहे बाबा गुरु नानक की शिक्षाएं हो,
सबके खिलाफ चलते हुए उन्होंने देशवासियों को आपस में बांटा और लड़ाया। मैं पिछले 40 साल से पूरे देश में गरीबों, मजदूरों, किसानों, महिलाओं, दबे कुचले लोगों, शेड्यूल कास्ट के लोग हों, ट्राइबल लोग हों, एससी एसटी हों, अल्पसंख्यक के लोग हों, मुस्लिम हों, क्रिश्चियंस हों, सिख हों, उनको इकट्ठा करने की का प्रयास कर रहा हूं। और मुझे इस बात की बहुत खुशी है कि अगर मीडिया हमारे साथ जरा सा सच बोलने का बर्ताव कर लेता, यहाँ मीडिया के दोस्त अब मौजूद हैं, मैं उनसे निवेदन करता हूँ कि बहुत बोल चुके झूठ आप, अब थोड़ा सच का भी अनुभव करना शुरू कीजिए। देश का किसान, वो देश जो सोना उगलता है, उस देश के किसान को आत्महत्या करनी पड़े, क्या इससे बड़ा भी कोई शर्म की बात है? फिर सबसे ज्यादा आत्महत्या करने वाले किसान महाराष्ट्र में है, कितनी शर्म की बात है। सारी दौलत पूंजीपतियों को दी जा रही है, सारी फॉर्मेलिटीज अडानी और अंबानी को सारी कैपिटल दिया जा रहा है, और किसान जो सारे देश को का अन्नदाता है, वो तो किसान भूखा मर रहा है और आत्महत्या कर रहा है। जो देश की जो असली समस्याएं हैं, रियल इश्यूज, उनको एड्रेस करने के बजाय कभी मंदिर का मसला उठाया जाता है, कभी मस्जिद का, कभी मणिपुर में क्रिश्चियंस का नरसंहार किया जाता है, जेनोसाइड किया जाता है। आप सोचिए जरा, रियल इश्यूज हमारे देश में क्या हैं, क्या हो रहा है हमारे देश में? एक दलित बूढ़ा अपनी बारात लेकर वो घोड़ी पर चढ़कर नहीं जा सकता। ये वो भारत है जिसके संविधान में समता, इक्वलिटी, भाईचारा, जस्टिस, सब कुछ उसके प्रीएम्बल में लिखा है। बाबा साहब अम्बेडकर की लीडरशिप में 250 लोगों ने या उनसे भी ज्यादा ने, जो कॉन्स्टिट्यूशन असेंबली के लोग थे, 2.5 साल की विचार विमर्श और डिबेट के बाद उन्होंने जो संविधान बनाया था, वो इट इज वन ऑफ द बेस्ट कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड अनडाउटेड। मैं एक लॉ का स्टूडेंट भी रहा हूं, मैंने दुनिया भर के संविधान पढ़े हैं, अमेरिका, यूरोप के सब मुल्क, सब जगह गया भी हूं। मैं फख्र के साथ कहता हूं कि भारत के संविधान जैसा कोई संविधान अभी तक मुझे अपनी नजरों से नहीं मिला। एक एक शब्द पर बहस होती थी, जो लोग बहस करते थे वो अपनी संतानों और परिवारों के लिए नहीं करते थे, वो भारत के किसानों के लिए करते थे, भारत के मजदूरों और महिलाओं के लिए करते थे, भारत के मजलूम और दबे कुचले समाज के लिए करते थे। महाराष्ट्र की तारीफ है कि उसने लीडिंग रोल प्ले किया है, ये बात महाराष्ट्र वालों को समझनी चाहिए। बड़े बड़े लीडर्स जिनके विचारों से हो सकता है हम में से कुछ लोग सहमत भी ना हो, लेकिन वो इसी महाराष्ट्र की धरती से पैदा हुए, तो मालूम होता है कि महाराष्ट्र की धरती में एक क्रांतिकारी क्षमता और सलाहियत मौजूद है। मैं यूपी के रहने वाला हूं, इसलिए मराठी में आपसे नहीं बोल पा रहा हूं, माफी चाहता हूं, लेकिन आज हम दोनों के दरमियान एक ये भी फैक्ट हुआ है कि ये मुझे मराठी सिखाएंगे, मैं इनको हिंदी सिखाऊंगा, ताकि पूरे देश में जाकर ये संबोधित कर सके। इन्होंने मुझे बताया कि हरियाणा मुझे बुलाया गया, मैं इसलिए नहीं गया कि मैं हिंदी नहीं बोल सकता, मुझे और भी जगह बुलाया गया। मैंने कहा जब तक आप हिंदी अच्छी नहीं बोलेंगे तब तक मैं आपको ट्रांसलेट करने के लिए हर जगह जाऊंगा, आपकी बातों का अनुवाद करूंगा। मैं जरंगी पाटिल के शक्ल में, ये जो इन्होंने एक पूरा आंदोलन खड़ा किया और मैंने उस सिलसिले में जो मालूम की, और हमारे राज रतन अम्बेडकर बहुत पुराने दोस्त थे, बहुत पुराने साथी हैं, और बहुत अटूट विश्वास है हम दोनों को एक दूसरे के ऊपर। फिर हम दोनों ने आपस में भी विचार विमर्श किया, मुझे ऐसा लगा कि जरंगी पाटिल की शक्ल में
भारत को एक नया गांधी मिलने जा रहा है। भारत को एक जन के पाटिल की शक्ल में भारत को एक नए बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर मिलने वाले हैं। जयंत पाटिल की शक्ल में भारत को एक नए मौलाना अबुल कलाम आजाद मिलने वाले हैं। हम सबको मिलकर इस भारत को उन ऊंचाइयों तक पहुंचाना है जिन ऊंचाइयों तक पहुंचाने की क्षमता परमेश्वर ने भारत की धरती में रखी है। मैं दुनिया भर में गया हूं, तकरीबन मैंने दुनिया में ऐसे देश देखे जिनमें आध्यात्मिकता की क्षमता तो है लेकिन साइंस और टेक्नोलॉजी की नहीं है, या कुछ ऐसे देश हैं जिनमें साइंस और टेक्नोलॉजी की सलाहियत तो है लेकिन स्पिरिचुअलिटी और आध्यात्मिकता की सलाहियत नहीं है। भारत उपमहाद्वीप वो अकेला रीजन है पूरी दुनिया में जिसमें साइंस और टेक्नोलॉजी और स्पिरिचुअलिटी की जबरदस्त सलाहियत है, और इसकी सबसे शानदार मिसाल डॉक्टर APJ अब्दुल कलाम थे। वो बहुत बड़े सन्यासी भी थे, शायद आपको ये बात मालूम नहीं, वो बहुत बड़े संत भी थे, वो बहुत बड़े स्पिरिचुअल स्कॉलर भी थे। वो एक पुराना फटा हुआ सूटकेस लेकर राष्ट्रपति भवन में आए थे, वही पुराना फटा हुआ सूटकेस लेकर वो राष्ट्रपति भवन से वापस गए। भारत को ऐसे लीडरों की जरूरत है, इसीलिए मैं भी फकीर और जनंगे पाटिल भी फकीर, ये दो फकीरों का संगम है। खुदा करे हम हमेशा फकीर रहें, कहिए आमीन। हाँ, हम आपसे वादा करते हैं कि हम देश की संपत्ति नहीं लूटेंगे, हम देश पर अपनी पूरी सलाहियत को कुर्बान कर देंगे। महाराष्ट्र की जनता से, यहाँ मौजूद सारे मीडिया के माध्यम से मेरी अपील है कि आने वाले चुनाव में आप पूरे देश महाराष्ट्र के लोग खुद फैसला करें, फाशीवादी ताकतों को कमजोर करना देश के हित में है कि नहीं है। जो लोग इस देश को तोड़ना चाह रहे हैं और जो लोग नफरत के सौदागर हैं, जो लोग नफरत का एजेंडा देश में फैला रहे हैं, लड़ा रहे हैं, ओबीसी को उनके अधिकार नहीं देते, दलितों को उनके अधिकार नहीं देते, आप सोचिए दलित दूल्हा को, दलित इंसान को मूछा रखने की इजाजत नहीं है। ये कौन से धर्म में है भाई, ये कौन से संविधान में है? यहां तक के 2014 में जो भाजपा आई बहुमत लेकर, मैं साफ साफ कहना चाहता हूं वो हिंदुत्व की वजह से नहीं आई थी, वो 15 लाख रुपए हर एक के अकाउंट में आएंगे इस वादे की वजह से आई थी। सही है कि नहीं? वो उसने दूसरा वादा किया था, वो ये कि किसानों की जो आमदनी होगी, आय होगी, वो दुगनी हो जाएगी, इसलिए किसानों ने मुट्ठी भर भर के भाजपा को वोट दिया था। तीसरी उन्होंने कहा था हर साल 2 करोड़ युवाओं को जॉब देंगे। आप जानते हैं कि महाराष्ट्र में सबसे ज्यादा अनएम्प्लॉयमेंट है, सबसे ज्यादा बेरोजगारी, सबसे ज्यादा अनएम्प्लॉयड नौजवान, पढ़े लिखे नौजवान महाराष्ट्र में, इसलिए पूरे देश के नौजवानों ने भी उनको वोट दिया था और ठीक किया था, किसानों ने भी ठीक किया था। 2 करोड़ जॉब मिलेंगे इस वादे पर यकीन करके नौजवानों ने भी उनको वोट दिया था, वो भी ठीक किया था। 15 लाख रुपए हर भारतीय के अकाउंट में आएंगे इस वादे पर यकीन करके वोट दिया था, ये भी ठीक किया था। लेकिन फिर क्या हुआ, किसी के अकाउंट में 15 लाख आए? 2 करोड़ जॉब तो क्या मिलते, 3.5 करोड़ नौजवानों की जॉब जा चुके हैं, ये सरकारी आंकड़ा है। क्या हालत हो गई है देश की, किसान आत्महत्या कर रहा है, नौजवान आत्महत्या कर रहे हैं, जॉब नहीं मिल रहा है, आमदनी दुगनी क्या होगी किसान की? किसानों को दिल्ली में साल सवा साल प्रोटेस्ट के लिए बैठना पड़ा और 750 किसानों ने अपनी जान दी। आप सोचिए जरा, जब 2019 आया तो ये वादे नहीं काम आ सकते थे, इसलिए इस वादे को हमारे प्रधानमंत्री ने कहीं नहीं दोहराया, इसके बजाय उन्होंने पुलवामा का ड्रामा किया। पुलवामा के ड्रामे के जरिए से देश को उन्होंने बेहोश किया और उसके नतीजे में उन्होंने क्या किया,
उसके नतीजे में जाहिर है कि देश की एक मानसिकता बनी और फिर लोगों ने उसके हिसाब से गुस्से में आकर वोट डाला और सही किया। अब आइए 2024 में, 2024 में न वो वादे कर सकते थे न पुलवामा वाला ड्रामा कर सकते थे। अब उन्होंने क्या किया? अब उन्होंने कहा कि अब अगर तुमने चुनाव में कांग्रेस को वोट दिया तो कांग्रेस तुम्हारी दो भैंसों में से एक भैंस ले जाएगी और एक भैंस मुसलमान को दे देगी। दुनिया की सबसे बड़ी डेमोक्रेसी का प्राइम मिनिस्टर इतनी जाहिलाना बात कर रहा है, हर भारत के नागरिक का सर शर्म से झुक गया। उन्होंने दूसरी बात क्या कही? महिलाओं से कहा कि अगर तुमने कांग्रेस को वोट दिया तो फिर वो तुम्हारे गले से कांग्रेस वाले मंगलसूत्र खींच के ले जाएंगे और वो भी मुस्लिम महिलाओं को दे देंगे। क्या वक्त नहीं आ गया है कि देश को ऐसे जाहिल ऐसे फाशीवादी लोगों से छुटकारा दिलाया जाए? मैं जरंगे पाटिल की हिम्मत को दाद देता हूं और हमारी दो ढाई घंटे की मीटिंग में जो बात स्पष्ट रूप से तय हुई है वो ये बात तय हुई है, बहुत साफ शब्दों में मैं बताना चाहता हूं। हम लिखित रूप में भी एक डिक्लेरेशन इशू करने वाले हैं। ये हमारे दरमियान सहमति बनी है कि हम एक लिखित रूप में एक डिक्लेरेशन जारी करेंगे और उसमें मुस्लिम समाज की जो डिमांड्स हैं वो क्या हैं, जो मराठा समाज की डिमांड्स हैं वो क्या हैं, दलित समाज की जो डिमांड्स हैं वो क्या हैं, जो दूसरे ओबीसी हैं, बंजारा समाज हैं, दूसरे समाज की डिमांड्स हैं, वो सबको मिलाया जाएगा और एक दो दिन के अंदर वो चीज आपके सामने आ जाएगी। और एक एक कॉन्स्टिट्यूंसी पर हम लोग आपस के विचार विमर्श के साथ, आपस की सहमति के साथ, और ये देश की तारीख में शायद पहली बार होने जा रहा है, एक एक सीट पर हम लोग आपस के मशवरे और विचार विमर्श के जरिए से हम किसी एक कैंडिडेट को सपोर्ट करने का ऐलान करेंगे ताकि वोट डिवाइड न हो। हम सब मजलूमों का, हम सब लोगों का जिनके संवैधानिक अधिकार छीने गए हैं और जिनकी महिलाओं की बेइज्जती रोज की जा रही है, जिन किसानों का, जो अल्पसंख्यक समाज है, जो मराठा समाज है, जो दलित समाज है और दूसरे और वो समाज, उन सब से विचार विमर्श करके एक साझा एक ऐलान इशू करेंगे। वही हमारा कॉमन मिनिमम प्रोग्राम होगा और उसी के मुताबिक हम आपस में कैंडिडेट्स की लिस्ट शेयर करके और हर हर सीट पर किसी एक उम्मीदवार को सपोर्ट हम सब करेंगे। यही मेरा संदेश है और मैं समझता हूँ इससे ही महाराष्ट्र से एक क्रांति शुरू होगी जो देश के चप्पे चप्पे में पहुंचेगी और उसके लीडर जरंगे पाटिल होंगे। हमें क्यों नहीं लगता कि इनके साथ जाना चाहिए? आप इस सवाल का जवाब दीजिए। इसलिए लगा कि इन्होंने नफ्स पर हाथ रखा है। मराठा मुस्लिम दलित, अगर महाराष्ट्र में समीकरण मजबूत हो गया तो इससे एक बहुत ही पॉजिटिव मैसेज पूरे देश में जाएगा। यहाँ की मराठा आबादी बहुत मजबूत है, बड़ी आबादी है उसकी, और उसके अंदर भी ऊपर की लेयर और गरीब ये तकसीम है, किसको रिजर्वेशन आरक्षण मिला है किसको नहीं मिला आप मुझसे ज्यादा जानते हैं। मैं समझता हूं कि यहां महाराष्ट्र से बड़ी बड़ी तहरीकें पहले उठी हैं, मैंने शुरू में इशारा किया था, यही तहरीक देश के अंदर धर्म और जात से ऊपर उठकर अगर गरीबों और पिछड़ों और दलितों इन सब का एक समीकरण महाराष्ट्र में कामयाब होता है तो हम समझते हैं कि देश में भी वो कामयाब हो जाए। आज ही चला जाएगा मैसेज पूरा, बाद में क्या लेके जाएंगे? मेरा आना ही मैसेज है, आप अभी मुझे पहचानते नहीं है। आज जहां के पन्नाच्या बरोबर या इथे अजन साहब आणि आम्ही असे सर्वजण मिळून अत्यंत दोन अडीच तास घमासान अशी चर्चा झाली
आणि या देशामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे, धर्माच्या नावाखाली आणि जातीच्या नावाखाली या देशामध्ये राजकारण करून या देशामधल्या गरिबांना, या देशामधल्या दुबळ्यांना, या देशातल्या दलितांना, या देशातल्या मराठांमधल्या गरीब माणसाला, ओबीसीला सत्तेपासून संपत्तीपासून वंचित ठेवण्याचा हा जो 75 वर्ष प्रयोग चाललेला आहे तो कुठेतरी उधळून लावायचा आणि खऱ्या अर्थानं या देशामधली ही लोकशाही, या लोकशाहीची फळं या देशामधल्या आमचा गरीब मराठा असेल, आमचा दलित बांधव असेल, आमचा मुस्लिम बांधव असेल, आमचा ओबीसी बांधव असेल, त्याच्यापर्यंत ती फळं मिळाली पाहिजे या दृष्टीनं आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि एक अशी वज्रमूठ आम्ही तयार केलेली आहे की ज्याच्यामुळं आज या महाराष्ट्राच्या राजकारणातली समीकरण बदलणार आहेत. आणि आज लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न खदखदत आहे की सरकार आश्वासन देत आहेत परंतु कुठच्याही प्रकारचं आज आपण पाहिलं असेल की बेरोजगार तरुण आज रस्त्यावरती फिरतोय, अत्यंत शिकलेली तरुण रस्त्यावर फिरतोय. आमचा शेतकरी छोट्या छोट्या कर्जासाठी नाशिकमध्ये, मला माहितीये, मी स्वतः गेलोय की छोट्या छोट्या कर्जांसाठी त्यांच्या घरांवरती, त्यांच्या शेतांवरती जप्ती आणलेली आहे. पण त्या तिथे अंबानी आणि अडाणीची करोडो रुपयाची, लाखो करोडो रुपयाची कर्ज माफ केली जातात. हे कुठेतरी थांबवायचं असेल तर खऱ्या अर्थानं या देशातल्या शेतकऱ्याच्या हातामध्ये, या देशातल्या दलितांच्या हातामध्ये, या देशाच्या ओबीसीच्या हातामध्ये, या देशाच्या मुस्लिमाच्या हातामध्ये सत्ता येणं अत्यंत गरजेचं. आणि तोच प्रयत्न आज आम्ही सर्व मिळून करत आहोत की जेणेकरून या देशामधला जो 85% वंचित माणूस आहे, जो सत्ता संपत्ती पासून वंचित आतापर्यंत 75 वर्ष राहिलेला आहे, त्याला सत्तेवरती पोहोचवणं याच ध्येयानं खऱ्या अर्थानं मनोज रांगे पाटलांनी हे जे काही सुरुवात केली की या गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. छोटा प्रश्न आहे की आजपर्यंत त्यांना आरक्षण मिळत नाही, ते पाठीमागे राहत आहेत, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. बाबासाहेबांनी सुद्धा त्या काळामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी संविधानामध्ये तरतूद केली होती. त्या म्हणजे पंजाबराव देशमुखानं स्वतः ती तरतूद पाहिली, पण दुर्दैवानं त्या काळच्या मराठा समाजाच्या नेत्यांनी आम्हाला आरक्षण नको अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि त्यामुळं दुर्दैवानं ते मराठ्यांचं आरक्षण आज सुद्धा मिळालेलं नाही. परंतु त्याच पंजाबराव देशमुखानं विदर्भामध्ये जाऊन मराठा समाज सांगितलं तुम्ही आपल्या स्वतःला कुटुंबी म्हणून समजा, म्हणून घ्या. आज विदर्भामधला मराठा कुटुंबी म्हणून आरक्षण घेतोय, आज खान्देशमधला घेतोय, आज पश्चिम महाराष्ट्रातला घेतोय, आज कोकणातला मराठा आरक्षण घेतोय. मग या मराठवाड्यातल्या मराठ्याला आरक्षण का मिळू नये? आणि यासाठी म्हणून आज आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत की ज्या ज्या या प्रत्येक समाजाच्या ज्या योग्य आणि संयुक्त मागण्या आहेत त्या या आपण सर्व एकत्र येऊन सत्तेवर येऊन या मागण्या मान्य करायच्या अशा पद्धतीची भूमिका घेऊन आज आम्ही इथे आलेलो. आणि आज या संपूर्ण लढाईचं नेतृत्व अत्यंत ज्यांना मराठा समाजाचे हृदय सम्राट म्हटलं जातं असे मनोज रांगे पाटील करतील असं मी ते जाहीर करतो. आणि आपल्या कोणा काही विचारायचं जरूर विचारा. नाही गांधी ऐका ना, मनोज रांगे पाटील हे मनोज रांगे पाटील आहेत. गांधीने एका तोंडा मार ही दुसऱ्या तोंडा मारा असं सांगितलं, हे त्यापैकी नाही आहे. त्यामुळे गांधी होऊ शकत नाही हे मला पूर्ण खात्री आहे. ते त्यांचं एक वेगळं एक हे आहे, त्यांची एक वेगळी पर्सनॅलिटी आहे. त्यामुळे मनोज रांगे पाटील हे मनोज रांगे पाटीलच असतील आणि ते खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या एकंदरीत राजकारणात नवं वळण देतील अशी माझी अपेक्षा आहे. आज या इथे आपण पाहिलं असेल की अनेक वर्ष दलित समाजाला खऱ्या अर्थानं रिप्रेझेंटेशन मिळालं नाही. बाबासाहेब आंबेडकरी समाजाला तर बिलकुलच मिळालं नाही आणि त्यामुळे तो आज खऱ्या अर्थानं ही संधी शोधत आहे. आणि मला वाटतं आजच्या ह्या आघाडीमुळं
त्याला ही संधी मिळणार आणि त्यामुळं तो एक संघ एक दिलानं आज या आघाडीवर राहणार आहे. आज गरीब मंडळी अत्यंत बघितलं तर शेतकरी असतील, दलित असतील, या इकडचा आमचा मराठा बांधव आहे अत्यंत दुःखी कष्टी झालेला आणि त्यामुळं तो एक दिलाने एक विचारानं आज या आघाडी बरोबर एकत्र येत आहे. त्याचबरोबर आमच्याबरोबर ओबीसी सुद्धा येतात. म्हणजे असं नाही आम्ही कोणा कुठच्याही टप्प्याला सोडत नाहीत. सर्वजण आमच्या बरोबर आहेत, धनगर समाजाचे आहेत, इतर सर्व आहेत आणि सर्वांना घेऊन इवन लिंगायत, बंजारा, इतर अनेक जे छोटे छोटे समूह आहेत त्यांना किंवा मायक्रो ओबीसी आहेत त्या सर्वांना घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. देतो मी सुद्धा उत्तर देतो त्यांचं झालं की सगळ्यांचं बोलून झालंय. मला वाटतं काही नव्यानं बोलायची गरज नाही. पण आज मनोजबाबा जरांगे पाटलांच्या माध्यमातून गोर गरीब समाजाला त्या विधानसभेची दारं आज खुली झालेली आहे. आज म्हणजे हे प्रस्थापित जे पक्ष आहेत महायुतीचे असतील, महाआघाडीचे असतील, आज उमेदवारी मागण्यासाठी त्यांच्या दारावर गर्दी नाही, पण उमेदवारी मागण्यासाठी आज प्रस्थापित लोकही अंतरवाली सराटीचा रस्ता शोधत इथपर्यंत येत आहेत. हीच एक खूप मोठी बदल या ठिकाणी आज मनोजदादा जरांगेंच्या माध्यमातून झालाय. म्हणजे आज हे संपूर्ण महाराष्ट्र हे केवळ काही कुटुंबाची मक्तेदारी झालेली आहे. म्हणजे काही कुटुंब तर अशी आहेत की त्यांच्या सुना, त्यांचे नातवंड हे समाजात न जाता हे आमदार आणि अशा पद्धतीने ही निवडून गेलेली आहेत. अशा पद्धतीचे अनुसूचित जातीचे 15 सीटा अशा आहेत महाराष्ट्रामध्ये ज्याच्यावर यांना लोकांनाही माहिती नसतं की हे आमचे आमदार आहेत म्हणून. म्हणजे आज हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं चित्र बदलण्याचं काम मनोजदादांच्या माध्यमातून झालंय. मागच्या 1.5 वर्षापासून जे आंदोलन मनोजदादांनी या महाराष्ट्रात उभं केलं, बाबासाहेब आंबेडकरांचं अनेक स्पीचेस आहेत. बाबासाहेब म्हणतात आता देश स्वतंत्र झाला, असहकार तुम्ही कुणाच्या विरोधात करणार आहात? ब्रिटिश तर निघून गेले, ब्रिटिश निघून गेले, असहकार आंदोलन आता कुणाच्या विरोधात करणार आहात? आणि म्हणून लोकशाही माध्यमातून जर तुम्हाला आंदोलन करायचं असेल तर त्या विधान भवनामध्येही तुमची लोक तुम्हाला पाठवता आली पाहिजे. हे खरं आंदोलन आज मनोजदादांच्या माध्यमातून आज उभं राहिलेलं दिसतंय. आज ज्या पद्धतीने मी मनापासून ही प्रयत्न करत होतो की हजरत नोमानी साहेबांची आणि मनोजदादांची भेट व्हावी आणि महाराष्ट्रामध्ये एक नवीन समीकरण तयार व्हावं, आज मनापासून आनंद होतोय की आमच्या या प्रयत्नाला यश आलं आणि नोमानी साहेब आणि जरांगे दादा आज एकत्रित येऊन केवळ महाराष्ट्राच्या राजकारणापुरतं नाही, आता ही मैत्री संपूर्ण भारतामध्ये जाईल आणि मराठा, बौद्ध, मुस्लिम हा एकत्रितपणानं स्वतःचे उमेदवार, आम्ही उमेदवार नाही मागत आहोत, आम्ही आमचे प्रतिनिधी मागत आहोत. आज मुस्लिम असतील, मराठा असतील, बौद्ध असतील, आमच्या वतीने बोलणारा एकही व्यक्ती आज कोणत्याही सदनात आम्हाला दिसत नाही, संसदेत दिसत नाही, विधान भवनामध्ये दिसत नाही आणि म्हणून खरे प्रतिनिधी आणि तेही गोर गरीब समाजातले प्रतिनिधी आज त्या सदनामध्ये, त्या विधान भवनामध्ये पाठवण्याचं काम आम्हाला या माध्यमातून करायचं आहे. ही काही लोक म्हणतात की तुम्ही तिसरी आघाडीमध्ये आहात का युतीमध्ये आहात का? आमच्यासाठी ही तिसरी आघाडी नाही, आमच्यासाठी ही तिसरी आझादी आहे. जी आझादीची ही लढाई आज आम्ही ही सुरुवात केलेली आहे आणि नक्कीच एक चांगलं यश आम्हाला महाराष्ट्रातून संपूर्ण भारतामध्ये आम्हाला हे मिळेल एवढीच आशा आणि अपेक्षा मला आजच्या या मैत्रीतून मला पूर्ण ठाम विश्वास मला वाटतो. थँक्यू. माझा एक महत्वाचा सवाल आहे सगळ्यांना की आता आमचं ठरलंय त्याच्यावर शिक्कामोर्तब झालंय ही राज्यासाठी गोरगरीब जनतेसाठी आनंदाची बातमी. दुसरं जिथं मराठा उमेदवार दिला जाणार आहे तिथं ताकदीनं मुस्लिम आणि दलित बांधव मतदान करणार, हे सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी आजपासून लक्षात ठेवा. जिथं दलित बांधवांचा म्हणजे बौद्ध बांधवांचा व्यक्ती दिलेला असेल किंवा राखीव मधला दिलेला असेल त्याला मुस्लिम आणि मराठा ताकदीनं मतदान करणार, क्रॉस वोटिंग करणार नाही. जिथं मुस्लिम आहे तिथं मराठा आणि दलित आजपासून क्रॉस मतदान करणार नाही, एक शिक्का मतदान करणार.
दोन गोष्टी झाल्या. तिसरी, आता दलित बांधवांनी, गरिबांनी, सगळ्या मराठ्यांनी आणि मुस्लिमांनी ताकदीन आता इथून पुढे बाहेर पडायचं. आज बात एकाना मागरायचा नाही, नसता तुम्ही तुमच्या सुंदर बघितलेल्या स्वप्नाला मुकणार आहात. कितीही दडपशाही झाली, काय झाली तरी आपण संयम धरायचा. त्यांना काय करू द्यायचं द्यायचं, निवडणूक झाल्यावर बघू, पण मात्र सगळ्यांनी बाहेर पडायचं. तिसरा मुद्दा, 100% मराठ्यांनी, मुस्लिमांनी आणि दलितांनी 100% मतदान करायचं. यावेळेस एकही शिक्का व्हायला जाता कामा नाही. आणि लवकरच लवकरच आम्ही मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात सभा लावायचं या सगळ्या पट्ट्यात ठरवणार आहे. तुम्हाला लवकरच ते प्रोग्राम देणार आहे. त्यावेळेसही एकाही मुस्लिमांना, मराठ्यांनी आणि दलितांनी घरी राहायचं नाही. अशा जिल्ह्यालाही घेण्यात येणार आहे, त्यातही काही वाद नाही. परंतु प्रथम तसं ठरलेलं आहे, त्याप्रमाणे एक सगळ्यांना विनंती आहे, चौथी, आंतरवाली 4 तारखेपर्यंत कोणी येऊ नका. मला प्रोग्राम बनवायचा आहे, मतदारसंघ ठरवायचे आहेत, उमेदवार ठरवायचे आहेत. तुम्ही इकडे आले की त्या फोटोत मला काही सुचत नाही. एकदा आपले गरीब लोक, शेतकरी, दलित, मुस्लिम, मराठा, ओबीसी, मायक्रो ओबीसी हे सगळे जाऊ द्या एकदा तिकडे वर, मग तुम्हाला काय फोटो काढायचे ते काढा. आणि माझी पाचवी गोष्ट, मला शिव्या जरी दिलेल्या असल्या मीडियामध्ये, तरीही त्या बांधवांनी कुठलंही मनात कण न ठेवता या उठावात सहभागी व्हावं. आमच्याकडून सन्मान केला जाणार आहे त्यांचा, कारण गोरगरिबांचं याच्यात कल्याण होणार आहे. सहावी गोष्ट, आरक्षणात याच्यात निवडणुकीत अभ्यासक असणारे आमचे काय बांधव, त्यांनी मनानं यावं की कुणाला आमंत्रण देण्याची गरज किंवा तीही वाट बघू नका. आता गरज आहे, आता त्यांची सगळ्यांची गरज आहे. आणि सगळ्या बंदे बांधवांचंही सगळ्यांना मनापासून सांगतो की आपणही मेसेज आपल्या गोरगरीब समाजापर्यंत आपण मनातून द्यावा. आपणही आलात, त्यामुळे तुमचंही आमच्या सगळ्यांच्या वतीनं खूप खूप कौतुक आहे. आता इथून पुढ आणि माझा एक शेवटचा जो मुद्दा आता राहिला आहे की आपण सगळ्यांनी इथं आलात, आपण सगळेजण एकजूट दाखवलीत. नोमानी साहेब सुद्धा इथपर्यंत आलेत गोरगरिबांना न्याय मिळवण्यासाठी. मी तर हाईच, आंबेडकर राजरत्न साहेब आलेत, आमचे राजरत्न साहेब बी आलेत, आणखीन आशे साहेब जोडीत. आता इथून पुढे तुम्हाला सांगतो हा, यांची अशी फजिती करतो. आता मी मोकळा झालो, फक्त आपल्या बांधवांनी विनंती, तुम्ही आंतरवालीकडे येऊ नका. आला मला उगा 2-4 दिवस मोकळा ठेवा, कारण आमचा सवाई मुद्दा आहे. सातवा, आम्ही ठराविकच मतदारसंघ शोधणार आहे, लढणार आहे आणि ते जिंकणार सुद्धा ठराविक. आणि जे राहिलेत काही, ते तर आमच्या विचाराचे देऊ आम्ही त्यांना आम्ही मतं देणार तिघं पण, तेही आणि राखीव पण. असं आमचं सगळं ठरलंय. काही ठरल्यास तुम्हाला मी 4 तारखेत सांगतो, आत्ता सांगत नाही. नाही ते मला नाही कळत काही, मग काय सरळ असतं सगळं. बंते साहेब आले 1 मिनिट बोलायचं. हॅलो हॅलो हॅलो, हॅलो. या ठिकाणी मनोजदादा जरांगे यांनी जी जी घोषणा केलेली आहे, सर्व बौद्ध बांधवांना मी जाहीर पाठिंबा आहे असं मी सांगतो. दलित बांधव, मराठा बांधव, हिंदू बांधव, मुस्लिम बांधव, या सर्वांनी जरांगे दादा पाठिंबा द्यावा अशी मी सर्वांना, बौद्ध बांधवांना घोषणा करतो. रास्ता करा सगळ्यांनी, मनानं सगळ्यांनी रास्ता करा, रास्ता मनाने करा. आज प्लीज आपसे जैसे मैंने पहले कहा तो प्लीज अल्लाह के वास्ते हजरत को बहुत दर्द हो रहा है. अब फौरन रास्ता बनाइए, फौरन रास्ता बनाइए. आप लोग सुन लीजिए यार, फौरन रास्ता. मैं पीछे हूँ, मैं पीछे हूँ. रास्ता करा रे पोरो, त्यांना चालता येत नाहीये, ते आजारी आहे. सगळ्यांनी रस्ता करा, उगा त्यांना भेटण्याचा प्रयत्न करू नका, त्यांना भेटण्याचा प्रयत्न करू नका प्लीज. त्यांना फोटो नंतर काढा, फोटो दिला नका घालू. त्यांना जायला रस्ता द्या, जायला रस्ता द्या रे सगळे पोरं. आपलेच पोरं, आपल्याच माणसाला मदत करत जा, आपले माणसं मदत करत जा.
रस्ता करा आणि सगळ्याला जेवायला केलेलं जेवल्याशिवाय कोणी जाऊ नका बरं का सगळे अय यार तुम्ही पाडता कामाला सगळे जेवायला केलेले सगळे जेवण करून जा बिना जेवणाचं कोणी जाऊ नका अय यांना घ्या ना जेवायला तिकडे अय चला तिकडे खाली जेवायला तिकडे सगळे जण मी बी येतो चला चला बसा ना जिथं पंगत धरा इथं जागर धरा पंगत हो त्यांना रस्ता केलाय का त्यांना रस्ता करून द्या बरं का तमाम ही उलमा इकराम जो तशरीफ लाए हैं उनसे गुजारिश है कि वो यहाँ पर ताम का नज्म किया गया है हाँ दादा की तरफ से ताम का नज्म किया गया है सारे ही लोग खाना खाकर जाए हाँ और जरांगे पाटिल साहब से भी मुलाकात करें दूसरी बात ये अर्ज करनी है ऑल इंडिया उलमा बोर्ड ने आपको बुलाया माशाल्लाह आप उनके बुलाने पर तशरीफ लाए मैं आपका ऑल इंडिया उलमा बोर्ड की जानिब से शुक्रिया अदा करता हूँ